भारतात कॉलर आयडी साठी सर्वाधिक वापरला जाणारा ऍप म्हणजे ट्रू कॉलर. मात्र ट्रू कॉलरच्या माध्यमातून डेटा लीक होत असल्यानं या ऍपच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यामुळे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी स्टार्टअप कंपनीनं अस्सल देसी कॉलर आयडी ऍप विकसित केलंय. पाहूयात. सध्याच्या घडीला अनेकांना अनोळखी लोकांचे, जाहिरातदारांचे किंवा स्पॅम असलेले कॉल येतात. किंबहुना काही आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉल तुम्ही रिसीव्ह जरी केला तरी तुम्हाला आर्थिक भुर्दंड पडतो. तसंच खंडणी किंवा धमकीवजा कॉलही केले जातात. त्यामुळे तुम्हाला आलेला कॉल हा नेमका कुणाचा आहे ते जाणून घेण्यासाठी तुमच्या आमच्यापैकी अनेक जण हे कॉलर आय डी ॲपचा वापर करतात. त्यातही सर्वाधिक वापरलं जाणारं कॉलर आय डी ॲप म्हणजे ट्रू कॉलर. ट्रू कॉलर ऍपच्या माध्यमातून आपल्याला आलेला कॉल नेमका कुणाचा आहे हे जाणून घेता येतं. पण ट्रू कॉलर ऍपच्या विश्वासार्हतेवर अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या ऍपच्या माध्यमातून युजर्सच्या मोबाईलमध्ये कॉन्टॅक्ट नंबर तसंच इतर महत्वाची माहिती हॅक केली जात असल्याचं बरेच वेळा उघड झालंय. त्यामुळे ट्रू कॉलर ऍपला पर्यायी ऍप म्हणून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचा विद्यार्थी असलेला प्रज्वल सिन्हा आणि कुणाल यांच्या किकहेड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप कंपनीनं भारत कॉलर हे अस्सल देशी बनावटीचं कॉलर आय डी ॲप विकसित केलंय. भारत कॉलरचा सर्व्हर भारतात असून या सर्व्हरवर युजर्सने कॉन्टॅक्ट आणि कॉल लॉग साठवले जाणार नाही. तसंच युजर्सच्या प्रायव्हसीमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. त्याशिवाय कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे युजर्सचा फोन नंबर्सबाबत कोणताही डेटाबेस नसतो. तसंच अशा डेटापर्यंत ते पोहोचूही शकत नाहीत असा दावा करण्यात आलाय. भारत कॉलर हे कॉलर आय डी ॲप गुगल प्ले स्टोअर तसंच ॲप स्टोअरवरून निःशुल्क डाउनलोड करता येतं. डेटा सिक्युरिटीसाठी भारत कॉलर ॲपचा संपूर्ण डेटा इन्क्रिप्टेड पद्धतीनं साठवला जातो. त्यामुळे युजर्सच्या प्रायव्हसीची भारत कॉलरकडून विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसंच त्यांचा डेटा भारताबाहेर कुणीही वापरू शकत नाही. सदर ॲप हे इंग्रजीसह हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती या भाषांमध्ये उपलब्ध आहे. कॉलर आय डी ॲपच्या माध्यमातून तुम्हाला कोणी अनोळखी व्यक्ती कॉल करतोय याची माहिती मिळते. त्याद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचं नाव ओळखता येतं. तुमच्याकडे संबंधित व्यक्तीचा नंबर सेव्ह नसेल तरी या ॲपद्वारे कॉल करणाऱ्या व्यक्तीचे संपूर्ण डिटेल्स मिळतात. स्पॅम नंबर असतील तर त्याबाबतही पूर्वसूचना दिली जाते.